ರಾಷ್ಟ್ರವಾದಿಯ ನೇತಾರಾದಂತಹ ಶರದ್ ಪವಾರ್ ಹಾಗೂ ರಾಜೇಂದ್ರ ಹಜಾರೆ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಜನಕಲ್ಯಾಣ ಫೌಂಡೇಶನ್ದ ವತಿಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿರುವಂತಹ ಪುರಸ್ಕಾರ ಸಮಾರಂಭ ಉತ್ಸಾಹಭರಿತ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಸಂಪನ್ನಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರದ ಉಲ್ಲೇಖನೀಯ ಕಾರ್ಯ ಕೇಳಿದ ಮಹಿಳಾ ಉದ್ಯೋಜಕ ಮಂಗಲಾ ಕೊಲ್ಲೆ, ವಿಧಿ ಸೇವಾ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಶಂಕರ್ ಗಡಿಗೆ, ಮೀಡಿಯಾ ಸಂತಾಜಿ ಶಿಂದೆ, ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯ ಶ್ಯಾಮ್ ಪಾಟೀಲ್, ಯುವ ಉದ್ಯೋಜಕ ಸುಹಾಸ್ ಅದ್ಮನೆ ಯಾಂಚಸಹ ಅನ್ಯ ಮಾನ್ಯವರಂಚ ಜನಕಲ್ಯಾಣ ಫೌಂಡೇಶನ್ಚ ವತಿಯೇ ಶನಿವಾರಿ ಡಫರಿನ್ ಚೌಕಾತಿಲ್ ಇಂಡಿಯನ್ ಮೆಡಿಕಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಹಾಲ್ ಇಥೆ ಪುರಸ್ಕಾರ ದೇವನ್ ಸನ್ಮಾನ್ ಕರಣಾತ. ಯಾವಳಿ ಬಳಿರಾಮ್ ಕಾಕಾ ಸಾಠೆ, ರಾಜೇಂದ್ರ ಹಜಾರೆ, ರಾಜಬಾಬು ಪಾಟೀಲ್ ಪುಣೆಸೆ ವಕ್ತೆ, ಗಣೇಶ್ ಶಿಂದೆ, ಸದಾನಂದ ಹಜಾರೆ, ಲತಿಬಾಯಿ ತಾಂಬೊಳಿ, ದಿಲೀಪ್ ಕೊಲ್ಲೆ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಆಪಣ ಕಿತಿಹೀ ಮೋಠ ಕಾಮ ಕೇಲೆ ತರಿ ಕಾಹೀ ನಾಹೀ ಹಾ ಭಾವ ಆಪಲ್ಯಾಮಧ್ಯೆ ಅಸಲಾ ಪಾಹಿಜೆ. ತ್ಯಾ ಯಶಾಚೀ ಕಿಂಮತ್ ಆಣಖೀ ವಾಢವತೆ ಅಸೆ ಮನೋಗತ ಯಾ ಪುರಸ್ಕಾರ ವಿತರಣ ಸೋಹಳಾ ಪ್ರಸಂಗೀ ಗಣೇಶ್ ಶಿಂದೆ ಯಾನ್ನಿ ವ್ಯಕ್ತ ಕೇಲೆ. ಆಪಣ ಕಿತಿಹೀ ಮೋಠ ಕಾಮ ಕೇಲೆ ತರಿ ಮೈ ಖುಷ್ ಭೀ ನಹೀ ಹಾ ಭಾವ ಆಪಲ್ಯಾಮಧ್ಯೆ ಕಾಯಂ ಅಸಲಾ ಪಾಹಿಜೆ. ಮಗ ತ್ಯಾ ಯಶಾಚೀ ಕಿಂಮತ್ ಆಣಖೀ ವಾಢವತೆ. ತ್ಯಾಚ್ಯಾಸಾಠೀ ಏಕ ಉದಾಹರಣ ಸಾಂಗುನ್ ಮೀ ಥಾಂಬತೊ. ಮೈ ಖುಷ್ ಭೀ ನಹೀ ಹಾ ಭಾವ ಆಪಲ್ಯಾಮಧ್ಯೆ ಅಸಲಾ ಪಾಹಿಜೆ. ಏಕ ರಾಜಾ ಹೋತಾ ಆಣಿ ತ್ಯಾ ರಾಜಾಚ್ಯಾ ದರ್ಬಾರಾತ್ ಏಕ ಮಾಣೂಸ್ ಶಿರಲಾ. ಶಿಪಾಯಿನಿ ಆಡಲು ಮ್ಹಟ್ಲೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ರಾಜಾಚ್ಯಾ ದರ್ಬಾರಾತ್ ಕಸ ಕಾಯ್ ಕೋಣ ಏತು ತುಲಾ ಖುದಾ ಮೈ ತೋ ಖುದಾ ಸೇ ಭೀ ಬಡಕೋ. ते म्हटले बाबा खुदा से बढ़कर तो कुछ भी नहीं. म्हटलं हां वही हूं मैं कुछ भी नहीं. ये जे कुछ भी नहीं है ना ये काय मनात असलं पाहिजे. ते मनात असलं ना मग यशाची सुद्धा गंमत घेता येते, आनंद घेता येतो. हा कुछ भी नहीं तुमच्या मनात कायम असेल असा आशावाद व्यक्त करतो. आपल्याला खूप साऱ्या वाढदिवस. संस्था उभी करणं आणि चालवणं सध्याच्या स्थितीला खूप अवघड आहे आणि या परिस्थितीत जनकल्याण मल्टीस्टेट आदर्श पद्धतीने संस्था चालवत आहे यांचे फार कौशल्य आहे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम काका साठे यांनी व्यक्त केली. परत गॅरंटी नाही. आज बघा बँका बघा किंवा वित्त संस्था कुठल्याही बघा त्याची स्थिती जर एकंदरीत आपण बघितली तर खूप अवघड आहे. वसुली होणं कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक जनकल्याणसारखी मल्टीस्टेट संस्था अतिशय आदर्श पद्धतीने चालवणं हे खरं तर खूप त्यांचं आणि त्यांच्या मंडळीचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं फार मोठं कौशल्य आहे. आणि या मल्टीस्टेटचा वाढदिवस साजरा करताना त्याबरोबर त्यांचा वाढदिवस आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब. या दरम्यान राजेंद्र हजारे यांनी प्रास्ताविक केलं समाजात काहीतरी वेगळं करण्याची उम्मीद त्यांना निर्माण व्हावी किंवा आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो या उद्देशाने 2017 पासून आपण हा पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सत्कारांचं किंवा जनकल्याण गौरव पुरस्कारांचं कार्यक्रमाचं नियोजन करीत असतो. हे या वर्षीचं तिसरं वर्ष आहे तर त्या दृष्टीने आपण यावेळेला पण विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या 16-1 लोकांचा आपण सत्कार करणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आहेत आमचे गुरुवार्य किंवा माझे मार्गदर्शक काका साठे, माझे मित्र राजबापू पाटील, गणेश शिंदे. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.